आबकारी विभाग ने गुप्त जानकारी के आधार पर गुरुवार को मध्य प्रदेश आ रही 2 लाख रुपए की अवैध शराब जब्त की है। इस मामले में एक आरोपी को गिरफ्तार किया है। आबकारी विभाग की ओर से गुप्त जानकारी पर मध्य प्रदेश की देसी व विदेशी शराब का माल हस्तगत किया है। विभाग को जानकारी मिली थी कि मध्य प्रदेश से सफेद कलर के स्विफ्ट डिजायर छत्तीसगढ़ पासिंग गाड़ी में गैरकानूनी रूप से शराब शहर में लाई जा रही है। जानकारी मिलते ही विभाग ने अमरावती रोड वाड़ी टोल नाका के पास जाल बिछाया। गाड़ी दिखते ही विभाग के जवानों ने फिल्म स्टाइल में कार का पीछा किया, मगर आरोपी शातिर थे। उन्होंने पुलिस को चकमा देने की कोशिश की। आखिरकार जवानों ने गाड़ी के कांच पर डंडा मारा। कांच फूटने से गाड़ी चालकों को कुछ भी दिखाई नहीं दे रहा था। इसी का फायदा उठाकर जवानों ने उन्हें धर दबोचा। गाड़ी में 2 आरोपी थे। इनमें से एक आरोपी भागने में कामयाब हो गया है। विभाग ने एक आरोपी को गिरफ्तार किया है। आबकारी विभाग ने गाड़ी से 32 बॉक्स विदेशी शराब तो 10 बॉक्स मध्य प्रदेश के देसी शराब जब्त की है, जिसकी कीमत 2 लाख रुपए बताई जा रही है। आरोपी ने पुलिस को गुमराह करने के लिए गाड़ी के नंबर प्लेट पर VIP लिखा था। रात्री आम्हाला 12 दरमियान एक खात्रीशीर बातमी भेटली होती की मध्य प्रदेश निर्मितीचा मध्य साठा एक स्विफ्ट डिझायर कंपनीच्या कार छत्तीसगडच्या पासिंगची कार होती आणि तिच्यामध्ये तो साठा आल्याचं आम्हाला समजलं होतं। तर अमरावती रोडवर वाडी टोलनाक्याजवळ ह्या वाहनाचा पाठलाग केला आणि आमचे जवान श्री दरोडे ASI सहाय्यक दुर्निरीक्षक आणि माझे वाहनचालक श्री भोयर आणि मार्टिन इत्यादींनी त्याचा पाठलाग करून पकडायचा प्रयत्न केला असता त्यांनी आमच्या सरकारी वाहनाला चकवा देऊन पळण्याचा प्रयत्न केला। आमचे सहाय्यक दुर्निरीक्षक दरोडे यांनी त्याला समोरून काचावर काठी मारलेली आणि ती काठी मारल्यामुळं त्याला पुढं काच फुटली आणि दिसत नव्हतं। तरी देखील तो 25-30 किलोमीटर पाठलाग करून आम्ही अमरावती रोडला त्याला पकडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 42 बॉक्स त्यातले 32 बॉक्स विदेशी मध्ये साठा आहे आणि 10 बॉक्स MP मध्य प्रदेशची देशी दारू आहे आणि 32 बॉक्स विदेशी दारू आहे। टोटल मुद्देमाल हा 6,57,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आहे। त्याच्यामध्ये 4,80,000 रुपये किमतीचं वाहन आहे आणि बाकी 2 लाख रुपयाच्या पुढं विदेशी मद्याचा साठा आहे। आरोपींनी त्या नंबर प्लेटवर बनावटरित्या अंडरटेकिंग बाय दी स्टेट गव्हर्नमेंट ऑफ छत्तीसगड आणि VIP म्हणून लिहिलेलं आहे। पोलिसाला चकवा देऊन बनवायचं की ही गाडी गव्हर्नमेंटची आहे असं करून हे बनावटरित्या लावलेलं स्टिकर आढळून येतं आहे। प्रथमदर्शनी तरी असं झालेलं आहे। यावर भी देखील कारवाई होईल आणि घटनेच्या स्थळावरून वाहन चालकाच्या बाजूला एक बसलेला अज्ञात इसम तो पण पळून गेलेला आहे, त्याचा आम्ही शोध घेतो आहोत आणि ह्या आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कॉर्पोरेशन कोर्ट क्रमांक 2 यांच्यासमोर हजर केलं आणि त्यांना आम्ही 2 दिवसाचा रिमांड घेतलेला आहे। आज आणि उद्या हा आरोपी आम्ही रिमांडमध्ये आहे। आणखी काही मद्यसाठा आणि वाहनं आम्ही पकडणार आहेत। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोब्राकडे के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।